नमस्कार मित्रांनो आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उन्हामुळे होणाऱ्या घामोळ्या कशा दूर कराव्यात मित्रांनो त्वचा हा आपल्या शरीराचा एक नाजूक भाग आहे आणि अशा नाजूक त्वचेला उन्हामुळे घामोळ्या म्हणजे बारीक फोड येतात यावर आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उन्हामुळे त्वचेला ज्या घामोळ्या येतात जे बारीक फोड येतात यावर उपाय म्हणजे आपल्याकडे सहज उपलब्ध होणारा बर्फ यासाठी आपल्याला प्रथम आपली त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर बर्फाचा तुकडा मधामध्ये टाकून त्याचे मिश्रण बनवायचे आहे मध हे आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतं हे मध घेऊन यायचं आहे आणि या मधामध्ये बर्फाचा तुकडा टाकून ते मिश्रण बनवायचं आहे ते मिश्रण आपल्या घामोळ्यांवर जे बारीक फोड आलेले असतात आपल्या शरीरा त्वचेवर त्यावर लावायचे आहे तुम्हाला तत्काळ म्हणजे लगेच आराम मिळेल मित्रांनो हा झाला घामळ्यांवर बारीक फोडांवर पहिला उपाय दुसरा उपाय म्हणजे एक चमचा हळद घेऊन त्या चमच्यामध्ये मध टाकायचं आहे आणि ते मिश्रण चांगल्या रीतीने हलवून घेऊन एकजीव करायचा आहे नंतर कापसाच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्या घामळ्यांवर आपल्याला ज्या ठिकाणी शरीरावर बारीक फोड आलेले असतील त्यावर कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण लावायचे आहे मित्रांनो ह्या उपायाने आपल्याला ज्या घामोळ्या असतील बारीक फोड असतील हे तत्काळ कमी होण्यास मदत होते मित्रांनो या दोन्ही उपायाने आपण आपल्या शरीरावरील ज्या घामोळ्या असतील बारीक फोड असतील ते नाहीसे करू शकतो अतिशय घरगुती मोफत हा उपा उपाय आहे आपण या उपायाने आपल्या घामोळ्या नाहीशा करून आपल्याला होणारा त्रास आपण कमी करू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आयुर्वेदिक उपचार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेच निरोगी आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला